नमस्कार मित्रांनो, मी सर्पमित्र विनायक वडदे. मी आज आपल्याला एका दुसऱ्या विषारी सापाबद्दलची माहिती देतोय, ज्याला आपण इंग्लिशमध्ये क्रेट म्हणतो आणि मराठीमध्ये आपण त्याला मण्यार म्हणतो. हा जो साप आहे हा मण्यार जातीचा साप आहे. काल आम्ही सी क्यू ईमध्ये रात्री 12 दरम्यान हा साप पकडला, 12:15 दरम्यान. हा घराच्या जवळची जी परसबाग आहे त्या परसबागेच्या भिंतीच्या कडेने चाललेला होता. तिथल्या माणसांचा आम्हाला फोन आला की लवकर या, एक काळ्या रंगाचा साप आमच्या घराजवळ आहे. आणि रात्रीची वेळ असल्यामुळं मी त्यांना लगेच विचारलं की मला छोटी व्हिडिओ असेल तर पाठवा, मी सांगतो तुम्हाला कुठला साप आहे. लाईटमुळे थांबतोय, आहे ना? अरे वल्ला झाला असेल गाव तुम्ही. मी त्या व्हिडिओमध्ये चेक केलं आणि त्यांना सांगितलं हा सर्वात विषारी साप आहे, ज्याला आपण मण्यार म्हणतो किंवा क्रेट म्हणतो. तर त्याच्यापासून थोडं लांबच थांबा म्हटलं तुम्ही, मी 1-5 मिनिटात तिथं पोहोचतो. आणि मी तिथे जाऊन हा साप रेस्क्यू केला. मी आणि आमचा एक सहकारी मित्र होता माझ्यासोबत, आकाश म्हणून आहे, जो औंधमध्ये सर्परक्षणाचं काम करतो, सर्पमित्राचं काम करतो. आम्ही दोघांनी मिळून ह्याला रेस्क्यू करून घेतला. साधारण 2.5 ते 3 फुटाच्या आसपास याची लांबी आहे. याच्या अंगावरती पांढऱ्या रंगाचे पट्टे आहेत, बॉडी पूर्ण काळसर दिसते आणि त्याच्या अंगावरती जे बेल्ट दिसतात ते व्हाईट कलरचे दिसतात बेल्ट. आणि हा जो साप आहे हा रात्रीच्या टायमिंगला मनुष्य वस्तीमध्ये बऱ्याच प्रमाणात आढळतो. याचं जे खाद्य आहे, हा जो साप आहे हा साप दुसऱ्या सापांना खाण्याचं काम जास्त करतो. इवन स्वतःच्या जातीचेसुद्धा साप असतील तर ते साप खाण्याचं काम हा साप करून घेतो. या सापाची ओळखण्याची प्रमुख जे आहे खूण आहेत, तर त्याच्या अंगावरचा जो काळा रंग आहे आणि काळ्या रंगावरती जे पांढरे पट्टे दिसतात, तर त्या पांढऱ्या पट्टे आणि काळा रंगाची बॉडी, तर त्याच्यावरून आपल्याला हा साप ओळखू येऊ शकतो. हा जो साप आहे हा रात्रीच्या अंधारामध्ये बाहेर पडतो. या रात्रीच्या अंधारामध्ये बाहेर पडण्याचं याचं प्रमुख कारण काय की हा जो साप आहे याला, याची जी बॉडी काळ्या रंगाची आहे, याला दिवसाची जी उष्णता आहे त्याला ती सहन होत नाही. त्या उष्णतेमुळे तो हा साप रात्रीचा जे थंड वातावरण असतं त्या रात्रीच्या वातावरणामध्ये हा बाहेर पडतो साप. आणि आम्हाला आत्तापर्यंत बऱ्याच प्रमाणात हा जो साप सापडला आहे तर हा साधारण बेडरूमच्या आसपास किंवा जे जमिनीवरती हातरुणं टाकून झोपतात लोकं, तर त्यांच्या त्या हातरुणाच्या जवळपासच मला हा साप बऱ्याच वेळा सापडलेला आहे. आणि हा साप जो आहे हा थोडी जरी आपली झोपेमध्ये हालचाल जाणवली तर हा लगेच बाईट देतो. आणि भारतामध्ये जर आपण विचार केला की जे स्नेक बाईटचे केसेस असतात, तर त्या स्नेक बाईटच्या केसेसमध्ये सर्वात अधिक प्रमाण जे असतं ते ह्या मण्यार सापाचं जास्ती प्रमाण असतं. की हा साप जो आहे हा आपल्या झोपेच्या वेळेस आपल्या हातरुणाच्या जवळ येतो, जे जमिनीला लागून झोपतात. माझं सर्वात आधी सर्वांना एक सांगणं आहे की जे जमिनीला जागून लागून जे झोपतात, जमिनीवरती चटई टाकून, जमिनीवर हातरून टाकून जे झोपतात, तर त्यांनी थोडंसं सावध झोपायचं. की रात्रीच्या टायमिंगला समजा आपल्याला काही जर चावल्याचं कळालं, आपल्याला काही जर चावल्यासारखं वाटलं, तर आधी उठून फक्त तुम्ही चेक करा की नेमकं काय आहे, का उंदीरच होता का आणखीन दुसरं काय आपल्याला चावलेलं आहे. कारण कसं होतं की रात्रीच्या टायमिंगला हा साप बाहेर पडतो आणि हा हातरुणाच्या जवळपासच त्याचं खाद्य शोधत असल्यामुळं, तर खाद्य शोधत असतो आणि त्या खाद्य शोधण्याच्या नादातच आपली ज्यावेळेस हालचाल होते तर त्या हालचालीमध्ये हा बाईट देतो. आणि दुसरी गोष्ट, सापाचे जे दात आहेत ते विषाचे दात जे आहेत ते इतर ज्या 4 प्रमुख साप आहेत त्याच्यामध्ये सर्वात लहान दात ह्या सापाचे आहेत, विषाचे. आणि जर हा बाईट झाला रात्रीच्या झोपेमध्ये तर आपल्याला ते जे चावलेलंसुद्धा खून दिसत नाही कधी कधी, तर त्याच्यामुळं माणूस काय समजून जातं की झोपेमध्ये असल्यामुळे की काहीतरी उंदीर वगैरे चावून आपल्याला गेला असेल म्हणून. आणि तो जर तसाच झोपून राहिला तर मग
पूर्णपणे चक्कर येऊन आणि कोमामध्ये जाऊन तो माणसाचा मृत्यू होऊ शकतो. तर ज्यावेळेस आपण रात्रीच्या झोपेमध्ये असताना आपल्याला ज्यावेळेस काहीतरी चावल्यासारखं जाणवेल, जे जमिनीला लागून झोपतात त्यांना ज्यावेळेस काहीतरी चावल्यासारखं वाटेल, तर त्यांनी पहिलं आधी उठून चेक करावं की नेमकं काय होतं, साप होता का खरंच उंदीरच होता. नाहीतर मग तुम्ही जर दुर्लक्ष केलं त्याच्याकडे तर तुमचे जीव गमावू शकता तुम्ही. आत्ता मी जी तुम्हाला माहिती दिली आहे ती मण्यार जातीच्या सापाची दिलेली आहे. इथून पुढे आणखीन इतर जे साप आहेत त्यांच्याबद्दल मी तुम्हाला थोडंसं मार्गदर्शन करत राहील, माहिती देत राहील. फक्त तुम्ही एकच काम करा की सर्पमित्र ज्यावेळेस तुम्हाला काहीतरी माहिती देत असतो त्यावेळेस तुमचं लक्ष फक्त सापाकडं असतं. सापाकडं लक्ष न ठेवता सर्पमित्र तुम्हाला काय सांगतो आहे, काय समजवते, सापाविषयीची काय माहिती देते, ती माहिती समजून घेण्याचा प्रयत्न करत जा. जेणेकरून तुम्हालाही त्या सापाविषयीची माहिती होईल आणि तुमच्या मनात असलेली सापाविषयीची भीती दूर होत जाईल. एवढं तुम्ही फक्त लक्षात ठेवा आणि सापावरती लक्ष देण्यापेक्षा सर्पमित्राच्या माहितीकडे जास्त लक्ष द्या आणि सापाला भयमुक्त जीवन जगण्यासाठी सहकार्य करा. नमस्कार.